नमस्कार, मी गणेश मिरगुले. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिक्षकाच्या विविध प्रलंबित मागण्यांनी दुमदुमले मुंबईचे आझाद मैदान. शिक्षण मंत्री नावाप्रमाणे शिक्षकाच्या जीवनाशी खेळण्याचा विरोध करीत असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप. मुकनायक पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले मिलन माऊचे संपादक मंदार पणसे. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या हस्ते बुलढाणा खामगाव येथे पुरस्कार प्रदान. नवी मुंबई स्थायी समिती सभेत नगरसेवक प्रशांत पाटील आणि नगरसेवक अशोक गावडे यांनी उपस्थित केले नागरिकांनी आणि उत्कृष्ट दर्जा कामाच्या बाबतचे प्रश्न. नवी मुंबई राष्ट्रवादीचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभागातील विविध नागरी कामाचा शुभारंभ. आणि श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मंदिर ट्रस्टच्या वतीने क्रांतीवीर बापूरावजी महाराज तडसे यांच्या कीर्तनाचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शोषित पीडित आणि विषमतावादी व्यवस्थेविरोधात मुकनायक या वृत्तपत्रातून रणशिंग फुंकले. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या शोधक आणि भेदक पत्रकारितेवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने मुकनायक पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मुकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलाय. बुलढाणा खामगाव येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सामाजिक न्यायमंत्री नामदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पार पडला. इतिहासातील या प्रथम मुकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ठरले ते मिरर नाऊ या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ संपादक मंदार फणसे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते फणसे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. नवीन पिढीला हा पुरस्कार मार्गदर्शक ठरावा या दृष्टीने राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हा मुकनायक पुरस्कार सुरू करावा अशी मागणीही यावेळी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे राजकुमार बडोले यांच्याकडे करण्यात आली. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल मुकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीचे कौतुक करीत पुढील वर्षी 31 जानेवारी 2019 पासून राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याची घोषणा यावेळी केली आहे. मुकनायक हा पुरस्कार आज बुलढाणा याच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या खामगाव तालुक्यामध्ये खामगाव इथं पहिल्यांदाच हा मुकनायक पुरस्कार या ठिकाणी सुरू करण्यात आलं. मला वाटते मुकनायक पुरस्कार समितीचं मी मनापासून कौतुक करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 मुकनायक या पाक्षिकाची जी सुरुवात केली होती आणि तो क्षण साधून आज या ठिकाणी हा पुरस्कार होत आहे. समाजातले दुःख, समाजातल्या व्यथा, समाजातली जी एकूणच परिस्थिती आहे तिला खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या प्रश्न लोकांच्या पुढं मांडणं आणि त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देणं हे मुकनायकचं जे काम होतं ते आज परत या ठिकाणी श्रीयुक्त मंदार फणसेंना प्रथम पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं हा जनसामान्यांचा हा मुकनायक, अनेक या ठिकाणी मुकनायक आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं प्रचिती देण्याचं काम या पुरस्काराच्या माध्यमातून केलं आहे. मी मुकनायक जी समिती आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि महाराष्ट्र शासन यानंतर 31 जानेवारी 1919 हा पहिल्यांदा हा मुकनायक पुरस्कार पत्रकार भावंडांसाठी पत्रकारांसाठी सुरू करेल अशी घोषणा पण केली आहे. धन्यवाद. शोषित पीडित दलित आदिवासीसाठी झटणाऱ्या व व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतील मुकनायकांना राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार देण्याची घोषणा नामदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच सुरू झालेला मुकनायक हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा खरंच ऐतिहासिक ठरलाय. बुलढाणा खामगावहून संदीप मापारी, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.